शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आतापर्यंत पूर्ण होऊन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुद्धा सुरू होणे आवश्यक होते, परंतु तसे घडले नाही। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी रखडलेली आहे। ही परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही यावर उत्तर देण्यात आलेले नाही आहे किंवा मंजुरी देण्यात आलेली नाही आहे। सोबतच शिक्षक भरती आता MPSC मार्फत होण्याचे संकेत दिसत आहेत, आणि ही परीक्षा जर MPSC मार्फत झाली तर काय परिणाम होऊ शकतात, काय फायदे होऊ शकतात, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं BU Winner या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यभरातील शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे नियोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते, परंतु 6 महिने झाले तरी अद्याप राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, त्यामुळे भावी शिक्षक नैराश्याच्या गर्दीत सापडले आहेत। सर्व व्यवस्थापनांच्या खासगी अनुदानित विनाअनुदानित अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या आधारे करण्याचा निर्णय झाला। शिक्षक भरतीसाठी 2017 अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TET झाली, मात्र डिसेंबर 2017 राज्यात पुन्हा अभियोग्यता परीक्षा झाली नाही। राज्याचे तत्कालीन अव्वल सचिव प्रवीण मुंढे यांनी तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी घेण्यासंदर्भात फेब्रुवारी 2022 परीक्षेचे आयोजन करावे अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेने तयारीसुद्धा केली होती। दरम्यान TET परीक्षेमधील परीक्षा परिषद आयुक्तांनीच गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते। त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू झाली असून काही जणांना अटकसुद्धा झालेली आहे, आणि त्यामुळेच शासनाने अद्याप शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेतलेली नाही आहे। अधिकारी लोकांच्या चुकांचा फटका DED BED TET आणि CET धारकांना बसलेला आहे। 10 वर्षांपासून स्थगित भरतीच्या 12,140 पदांची जाहिरात फेब्रुवारी-मार्च 2019 प्रसिद्ध झाली, त्यामधील सुमारे 6,000 जागांची भरती झालेली आहे। प्रत्यक्षात राज्यभरातून 4,500 उमेदवार हजर झाले। सध्या पवित्र पोर्टलवर अभियोग्यधारक नोंदणीकृत उमेदवारांना माहिती स्वप्रमाणित करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, मात्र शिक्षक भरतीची प्रक्रिया जैसे थे असल्याने संभ्रम वाढला आहे। शिक्षक भरतीचे कागदी घोडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने प्रतीक्षेतील लाखो भावी शिक्षक पुढील निवड यादीकडे डोळे लावून बसलेले आहेत। अनेकांचे वयोमान उलटून गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। TET परीक्षेमधील गैरव्यवहार व अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी झाली नसल्याने भावी शिक्षक बनू पाहणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे। लोकसेवा आयोगामार्फत शिक्षक भरती व्हावी अशी शिक्षण तज्ज्ञांची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुणवत्तेला न्याय मिळण्याची आशा आहे। राज्यातील शिक्षक भरती ही लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशा प्रकारचा अहवाल राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयाने सरकारला दिला आहे। अशा निर्णयामुळे शिक्षक भरती पारदर्शक, वशिलाविरहित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांना योग्य न्याय देणारी ठरेल अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत। राज्य लोकसेवा आयोग ही राज्यातील पदभरती प्रक्रिया राबविणारी अनुभवी संस्था आहे। शिक्षक भरती अभावी अनेक शाळांवर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, इतर शिक्षकांवर अतिरिक्त भार पडत आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। भरती प्रक्रिया पारदर्शक गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबल्यास शिक्षण पद्धतीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळणार आहेत, शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे, त्यानंतर एक सुत्रता येणार आहे असं मत व्यक्त केलेलं आहे नंदकुमार काळे यांनी। शिक्षक भरती लोकसेवा आयोगाच्या मार्फत झाली तर त्यासारखी आनंदाची दुसरी शिक्षकांसाठी गोष्ट नाही। शाळेत शिकण्यासाठी अभ्यासू शिक्षक मिळतील, शिवाय तरुणांना कुठलाही अनधिकृत खर्च शिक्षक होण्यासाठी लागणार नाही। शासनाच्या बाजूने विचार केला शिक्षक भरतीमध्ये सुसूत्रता राहणार आहे, वशिलेबाजीला आळा बसेल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार आहे। शिक्षक भरती MPSC मार्फत होणे शिक्षकांसाठी आनंदाची बाब आहे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया फारशी यशस्वी झालेली दिसून येत नाही। नव्याने लोकसेवा आयोगामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होणे ही नक्कीच आनंदाची बाब आहे असं मत ज्ञानेश्वर जगरे यांनी व्यक्त केलेलं आहे, जे की एक शिक्षक आहेत। या माध्यमातून पारदर्शकपणे दर्जेदार शिक्षकांची उपलब्धता शाळेसाठी होणार आहे। विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती
सुद्धा दर्जेदारपणे व बिना डोनेशन आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यासोबतच डॉक्टर प्रफुल्लता भेंगोले यांनी व्यक्त केलेलं आहे मत की वशिलेबाजीला लगाम मिळणार आहे. सोबतच शिक्षक राज्यसेवेत येणार आहेत आणि त्यानंतर शिक्षकांना योग्य न्याय मिळणार आहे असं मत व्यक्त केलेलं आहे नारायण भोजे यांनी व्यक्त. आपल्याला सुद्धा या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.